नमस्कार शेतकरी मित्रांनो पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय करायला पाहिजेत त्याचबरोबर पांढऱ्या माशीचा अटॅक पिकांवर झाल्यावर कोणत्या प्रकारची कीटकनाशक वापरायला पाहिजेत जेणेकरून पांढऱ्या माशीचा शंभर टक्के नायनाट होऊ शकेल शेतकरी मित्रांनो पांढऱ्या माशीचे प्रौढ आणि पिल्ल झाडाचं रस शोषण करून पान फांद्या आणि फळांवर मधाड रस सोडतात त्यामुळं पानांच्या पात्यावर पिवळे येऊन त्यावर बुरशी चढते जास्त संक्रमण झाल्यास हे टिपके एकमेकात मिसळतात आणि शिरांजवळील भाग सोडून पूर्ण पानास व्यापतात कालांतरानं पान विक्रत गोळा झालेली किंवा वाटीच्या आकाराची होतात पांढरी माशी टोमॅटोवरील घोबडा बोकड्या किंवा कॅसावा ब्राऊन स्टिक व्हायरस रोगास कारणीभूत असलेल्या विषाणूचं वहन सुद्धा करतात एक एम एम लांबीची दोन्ही पंखांच्या जोड्या पांढऱ्या ते पिवळसर स्रावाने आच्छादित असतात त्या बहुदा पानांच्या खालच्या बाजूला आढळतात आणि जर झाड हलवलं तर पांढरी माशी थव्या निवडते उबदार कोरड्या हवामानात त्या फोपावतात पानांच्या खालच्या बाजूला अंडी घातली जातात पिल्ल पिवळी ते पांढरी चपटी अंडाकृत आणि फिक्कट हिरव्या रंगाचे असतात यजमान रोपांना न खाता प्रौढ काही दिवसांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत त्यामुळं यांच्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी योग्य वेळी तण व्यवस्थापन करून घेणं महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी रासायनिक नियंत्रण पाहणारच आहोत त्या अगोदर प्रतिबंधात्मक उपाय काय केले पाहिजे याविषयी सुद्धा सविस्तर माहिती घेऊया पिवळे चिकट सापळे एकरी वीस लावून शेताची निगराणी करावी यजमान नसलेल्या पिकांसोबत आंतरपीक करा मका ज्वारी किंवा बाजरीसारखे उंच वाढणारे पिकांची मुख्य पिकाच्या कडेनं दाट लागवड करावी खूप लवकर किंवा खूप उशीर न करता योग्य वेळी लागवड करावी पिकाची दाट लागवड करावी कोवळ्या रोपांचं पांढऱ्या माशीच्या लक्षणासाठी नियमित निरीक्षण करावं संतुलित खतं दिली पाहिजे नत्रयुक्त खतांचा वापर अति करू नका त्यामुळं पिकंही लुसलुसित होतात आणि पांढऱ्या माशीचं किंवा रसशोषक किडींचं आणि इतर किडींचं सुद्धा आक्रमण जास्त होतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अंडी आणि आळ्या असणारी पानं काढून टाकायचे आहेत संक्रमणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर पांढऱ्या माशीला मोठ्या संख्येनं पकडण्यासाठी पिवळे चिकट सापळे लावायचे आहेत शेतकरी मित्रांनो पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण पाच कीटकनाशकांची माहिती घेणार आहोत त्यामध्ये एक नंबरला पाहणार आहोत उलाला शेतकरी मित्रांनो हे कीटकनाशक यू पी एल कंपनीचं आहे याचा प्रति एकर क्षेत्रासाठी साठ साथ ग्रॅमचा डोस सा आहे प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपण पाच ग्रॅम प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकामध्ये फ्लोनिकॅमिन पन्नास की टक्के डब्ल्यू जी हा टेक्निकल कंटेंट असतो शेतकरी मित्रांनो दोन नंबरला जे कीटकनाशक पाहणार आहोत ते आहे अदामा कंपनीचं टाकाफ शेतकरी मित्रांनो डायफेंथ्रियॉन सत्तेचाळीस टक्के अधिक डायफेंथ्रीन नऊ पॉईंट चार टक्के एस सी हे दोन टेक्निकल कंटेंट या कीटकनाशकामध्ये असतात दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे म्हणजेच तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपण करू शकता पांढऱ्या माशीच्या सर्व अवस्थांमध्ये नियंत्रण करण्यासाठी याचा वापर आपण करू शकता शेतकरी मित्रांनो तीन नंबरचं जे कीटकनाशक आहे ते आहे रॉन फेन हे बेस्ट ॲग्रो लाइफ कंपनीचं आहे शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकामध्ये तीन टेक्निकल कंटेंट आहेत पायरीप्रॉक्झिन आठ टक्के डाय फ्युरॉन पाच टक्के डायफेन्थ्रॉन अठरा टक्के एस सी हे तीन टेक्निकल कंटेंट असल्यामुळं हे एक प्रभावी कीटकनाशक आहे पांढरी मासे असेल मावा तुडतुडे थ्रिप्स यासारख्या किडीच्या नियंत्रणासाठी हे एक प्रभावी कीटकनाशक आहे याची फवारणी करण्यासाठी तीनशे तीस मिली प्रतिएकरसाठी डोस आहे म्हणजेच पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करायची आहे या कीटकनाशकाची फवारणी करताना जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे त्यावेळेस आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकतो शेतकरी मित्रांनो चार नंबरचं कीटकनाशक आहे सिंजंडा कंपनीचं पेगासस डाय फेन्थिरिओन पन्नास टक्के डब्ल्यू पी हा टेक्निकल घटक आहे शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे म्हणजेच प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण वीस ते बावीस मिली मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो पाच नंबरचं जे कीटकनाशक पाहणार आहोत ते आहे बायर कंपनीचं मोवेंटो एनर्जी शेतकरी मित्रांनो यामध्ये टेक्निकल घटक जर पाहिला तर स्पायरो टेट्रामेट अकरा पॉईंट झिरो एक टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड अकरा पॉईंट झिरो एक टक्के एस सी हे दोन टेक्निकल कंटेंट आहेत शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी दोन मिली प्रतिलिटर पाणी किंवा शेतकरी मित्रांनो तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन आपण फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो सेफिना हे एक बायर कंपनीचं ॲपिडो पायरो पेन हा टेक्निकल घटक असलेलं चांगलं कीटकनाशक आहे ह्या याच्या माध्यमातून सुद्धा आपण पांढऱ्या माशीचं नियंत्रण करू शकता याची फवारणी करण्यासाठी दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण मानिक ॲसिटॉमिप्रीड वीस टक्के हा टेक्निकल घटक असलेलं कीटकनाशक वापर करू शकता याची फवारणी करण्यासाठी आपण अर्धा ग्रॅम प्रति लिटर म्हणजेच आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर ॲक्ट्रा हे सुद्धा सुरुवातीच्या स्टेपमध्ये आपण पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी वापर करू शकता यामध्ये थहावी पंचवीस टक्के डब्ल्यूजी हा टेक्निकल कंटेंट आहे याची फवारणी करण्यासाठी आपण आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर कृषी मंत्रालय भारत सरकार अठराशे एकशे ऐंशी पंधरा एक्कावन्न टोल फ्री नंबर यावर संपर्क करून सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत आपल्या मातृभाषेमधून म्हणजेच मराठीमधून शेतीविषयक सर्व माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद